उपवासाचे समोसे आणि खजूरची चटणी समोस्याबरोबर खाण्यासाठी। तर पहिली सुरुवात आपण खजूरच्या चटणीबरोबर करूया। त्यासाठी मी 7-8 खजूर भिजवून घेतलेत रात्रभर, थोडी चिंच आंबट गोड तिखट अशी चवीसाठी, चिंच म्हणजे अगदी एवढी चिंच चवीनुसार ती भिजत ठेवली आहे रात्रभर। गुळ पण तुम्हाला गोड कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, मी अंदाजाने घेतलं आहे। आणि 1/2 चमचा मिरची पावडर। मिक्सरमध्ये भिजवलेले खजूर चिंच भिजवलेली मिरची पावडर 1/2 चमचा चिमूटभर मीठ वाटून घ्यायचे। मऊ पेस्ट झाली आहे। पेस्ट वाटताना जे भिजवलेलं पाणी असतं खजूर किंवा चिंच त्याच पाण्यात ते वाटून घ्यायचं आहे। पॅन एकीकडे मी गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे वितळवून घेण्यासाठी। थोडं मेल्ट झालंय त्याच्यामध्ये हे वाटलेलं आपलं हे आता 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय गूळ मेल्ट होईपर्यंत। खजूर चटणीला चांगली उकळी आली आहे। समोसा बरोबर खाण्यासाठी उत्तम, समोसा कटलेट तुम्हाला जसं आवडेल तसं। उपवासाची खजूर चटणी तयार आहे खाण्यासाठी। ही चटणी तुम्ही कटलेट उपवासाचे थालीपीठ उपवासाचे जे पण फ्राय आयटम आहेत किंवा शॅलो फ्राय त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। सॉस सारखे हे काम करते, सॉस आपण उपवासाच्या दिवसात खाऊ शकत नाही म्हणून सॉसच्याच बरोबरीने काहीतरी हवं म्हणून मी ही चटणी बनवली आहे। तर याचा नक्कीच करून बघा आणि आस्वाद घ्या। चटणी तयार आहे खजूरची, आता समोस्याकडे वळूया। कडईत मी स्लो याच्यावरती तेल तापत ठेवते आहे म्हणजे तेवढा वेळ वाचेल। समोस्यामध्ये आतमध्ये भरण्याचं सारणाची मी तयारी करते। मी रताळं घेतलं आहे पूर्ण सोलून घ्यायचंय, रताळ किसून घ्यायचं किसणीवरती। रताळ किसून घेतलंय, साधारण एवढी एक वाटी होईल एवढा किस घ्यायचा रताळ्याचा। त्याच्यात एक बटाटा उकडून घ्यायचा कुकरला 2 शिट्या मारून। बटाटा एक किसून घेतला, रताळ किसून घेतलं एक वाटी। एक वाटीला एक बटाटा शेंगदाणे साधारण हे छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेत मी मीठ चवीनुसार। जिरं 1/2 चमचा, हिरवी मिरची आलं क्रश करून घेतलंय, 1 हिरवी मिरची आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि हे सफेद तीळ, हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे समोस्यात भरायचं सारण आहे। 1/2 चमचा साखरही घालू शकता थोडंसं वेगळी टेस्ट येण्यासाठी।
लिंबू एक अर्ध्यातलं अर्ध लिंबू पिळून त्याच्यामध्ये घेते मी. समोसामध्ये भरण्यासाठी सारण तयार. आता पातीचं पीठ मळून घेऊया आपण. समोसाच्या पातीसाठी लागणार आता आपण पीठ मळून घेणार आहोत. हे सेम मिक्स पीठ आहे. वरी तांदूळ, राजगिरा पीठ, साबू तांदूळ आणि शिंगाडा पीठ. थोडं तेल, काळे तीळ, काळे तीळ अर्ध्या चमच्यापेक्षा कमी घ्यायचे मीठ चवीनुसार. हे मी मळून घेणार. थोडं थोडं पाणी घालून ते घट्ट मळून घ्यायचं आणि घट्ट मळून झाल्यानंतर 15 मिनिटं झाकून ठेवायचं. मळताना घट्टच मळायचं, नंतर ते सैल होतं. 15 मिनिटांनी पीठ सैल होईल. हे घट्ट मळून 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटांनंतर समोसाच्या पाती करायला घेऊया. 15 मिनिटं झाली आहेत. 15 मिनिटानंतर बघा मस्त थोडं मऊ झालंय पीठ, असं थोडं सैल झालंय. परत एकदा त्याला थोडं मळून घेऊया. चांगलं मळून घ्या. आता आपण समोसाची पाती बनवायची आहे. तेल लावून ही पाती लाटू शकता. हे उपवासाची भाजणीच आहे ही, ज्याचं आपण पीठ मळलं ती. तेल लावून मी पाती करून घेते. पाती करताना थोडे काळे तीळ खाली, नाजू खाताने जेवढी पातळ करता येईल पाती तेवढी पातळ करून घ्या. पातळ केल्यामुळे ते क्रिस्पी होतील समोसे. जेवढी पातळ असेल पाती तेवढे समोसे क्रिस्पी होणार. पात्या मी अगोदर करून घेतल्यात, पातळ अशा लाटून घेतल्यात. तुम्ही सगळे अगोदर लाटून घ्या. समोसा कसा भरायचा ते दाखवते. एका पातीचे 2 भाग करा. दाबून घ्या. तुम्ही ओल्या पाण्याचा हातही लावू शकता. ओलं पाणी लावून पण चिटकवू शकता. पीठ मऊ झालंय मस्त. ओला हे लावायची गरज नाही. मध्ये बॅटर भरून घेते. बॅटर हवं तेवढं चांगलं दाबून असं मस्त भरून घ्या. त्याला हवं तर ओला हात लावा, म्हणजे तेलामध्ये तो समोसा उघडण्याची भीती राहणार नाही. असे हे पहिले बनवून घ्यायचे. एकत्र बनवून झाले की मी कढईमध्ये सोडणार. हे सर्व मी करून घेतले. आता हा मी एकदम हळूमध्ये तुम्हाला दाखवते कसा करायचा. ही जी कापलेली बाजू आहे त्याला एक फोल्ड घ्यायचा, त्या बाजूला फोल्ड घ्यायचा, दाबून घ्यायचा हाताने चांगलं. चण्याची बुडी अशी तयार होते मस्त. खालचं टोक चांगलं दाबून घ्यायचं, नाही तर मग तेल आत जाण्याचा संभव असतो. बॅटर टाकून घ्या आतमध्ये आणि पाण्याचा हात लावून चिटकवून घ्यायचं. चिटकवताना त्याला डिझाईनसाठी म्हणून मी ओकने त्याला एक असं दाबून डिझाईन करतो. तेल टाकलंय कडकडीत. तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि नंतर मग आज मध्यम करून घ्यायचे. मध्यम आचेवर ते तळायचे.
चांगले लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. मस्त क्रिस्पी समोसे क्रिस्पी होतात, करून बघा. उपवासासाठी एकदम उत्तम नाश्ता आहे हा, पोट भरण्यासारखा आणि आवडताही आहे. कारण उपवासात नॉर्मली बटाटे वडे समोसे असं खाण्याची फार इच्छा होते आणि आपण खाऊ शकत नाही, म्हणून हा प्रयत्न केलाय की तुम्ही खाऊ शकता. लाल रंग आला आहे. नेहमी मी हेच प्रयत्न करत असते की वेगळं काही करता येईल का, वेगळं काही करू शकतो का. पहिलं मी करून बघते. केव्हा केव्हा काय होतं, फसतं एखादा पदार्थ फसतो, पण मग त्यावेळी डोकं लावता येतं की का फसला, काय करूया म्हणजे तो व्यवस्थित होईल. आणि असं करून मुळातच आवड असल्यामुळे हे सगळं करायला मला फार आवडतं आणि मग त्याच्यातनं असं काही ना काही टेस्टी तयार होतं आणि माझ्या फॅमिलीलाही ते खूप आवडतं. फॅमिलीमध्ये एक नॉनव्हेज आणि एक व्हेज असे खाणारी माणसं आहेत, पण होतं त्याचा ताळमेळ करून मस्तपैकी वेगळे वेगळे पदार्थ बनवायला मला आवडतात. लालसर क्रिस्पी झाले, तुम्ही तर ह्याच्यावरनं अंदाज घेऊ शकता की क्रिस्पी झाले समोसे. हे टिश्यू पेपरवर मी काढून घेते तेल गाळण्यासाठी. गरम गरम समोसे, गरम गरम छान लागतात, थंड झाल्यावर थोडे नरम पडतात, फार नाही थोडे नरम पडतात, पण ते गरम गरम खाण्यास फार छान लागतात. उपवासाचे समोसे खजूरच्या सॉस बरोबर खाण्यासाठी तयार आहे. उपवासाचे समोसे खजूर सॉस बरोबर खाण्यासाठी तयार आहे.